पक्षाचे असून ज्याने विरोधात काम केलंय ना, मी असं सांगितलं की त्यांचा करेक्ट कार्यक्रम अजित दादा जसे करेक्ट कार्यक्रम करतात तसं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात 2 वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं. तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने इकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही. तुला निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे. भिवंडी लोकसभेमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे, तिरंगी लढत झालेली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्यासह विजयाचा दावा करत आहेत. आपलं नेमकं काय बदल आपण काय बोलतो याच्याशी मला काय घेणं देणं नाही. आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता. एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे, दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे, तर तिघं पुढे राहू शकतात का? तर इथली परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सांगा मला. तर एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी 500 कार्यकर्त्यांनी आढावा दिला. मुरबाड तालुक्यामध्ये 1,09,000 मतदान झालं आहे, त्यापैकी 60,000 मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली. आता पुढे जायला काय बदलापूर पुढे येणार? बदलापूरमध्ये 47 नगरसेवक आहेत, त्याच्यापैकी 46 नगरसेवक एका बाजूला होते. आणि बदलापूरमध्ये काय फॅक्टर कुठला नाही, धर्माचा नाही आणि जातीचा नाही. जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही. त्यांनी धर्मावर मतं मागितली, आम्ही कर्मावर मागितली. त्यांनी कास्टवर मागितली, आम्ही राष्ट्रावर मागितली. आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली. नेते मंडळीसुद्धा जेव्हा जात जात करतात ना, तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत. किंवा पार्टी बिरिटीची गरज नाही पाहिजे कोणाला. जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं, पार्टीची गरज काय? जातीचं समीकरण जर चालते, धर्माचंच चालते, एकाने धर्मावर लढावं, एकाने जातीवर लढावं. आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत, आम्ही महायुतीचा आदेश पाळणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत. ज्याला कोणाला असं वाटते पक्षापेक्षा मोठे आहोत त्याने अपक्ष लढावं, जातीचं समीकरण घेऊन लढावं, मग समजेल कोण कुठे उभा येते. मुरबाड नगरपंचायतच्या इलेक्शनपासून भाजपमध्ये गटबाजी असल्याचं दिसत होतं. ती गटबाजी संपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सगळ्यांनी प्रयत्न केले, तरीसुद्धा लोकसभेमध्ये ते दिसलं, तर ते कुठे संपुष्टात येऊ शकते? त्यांना विचारलं पाहिजे ज्याने नाही संपवले त्यांना. मला माझ्यासाठी प्रश्न नाही. हा प्रयत्न मी कशाला प्रयत्न करणार आता? मला काय गरज आहे आता? मी थोडी प्रयत्न करणार. तुम्ही नाही, पण वरिष्ठांनी जे प्रयत्न केले. कशाला वरिष्ठ प्रयत्न करणार? वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला करतील? आता वरिष्ठांचं ऐकलं का? तुम्ही साक्षीदार आहात ना, म्हणजे कुंभराणी शेतकर. तुम्ही सगळी मला माहीत नाही बाबा, तुम्हीच बातम्या छापता. एकाने दिलं कुंभराणी शेत खाल्लं, दुसऱ्याने दिलं की महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष, तिघांना गंडवलं. आता कोणी गंडवलं हे तुम्ही शोधा, मला काय माहिती. मी तुमच्याच बातम्या वाचतो. मी काय वक्तव्य केलं का? मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेलं आहे त्यांना मी सांगितलं की त्याचं देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील. साधारणपणे भिवंडी लोकसभेमधून आपण किती मताधिक्य निवडून येणार? किती मताधिक्य? मताधिक्याचा प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 6 लाख मतं ही महायुतीला मिळतील. हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे. त्याच्यामुळे जातीवर किती लोकं गेलेत त्याच्यावर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील याचा अंदाज. भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाल्यामुळे आमची फाईट ही महायुतीशीच आहे. बरं, ज्यांचा तुम्ही आता